का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। भाजपा शिवसेना युतीचं सरकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सूड उगवण्याच्या हेतूनं ईडीच्या माध्यमातून कारवाई करू पाहतेय, आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते ही बाब कधीच सहन करणार नाही असा इशारा रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो, शरद पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, शरद पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। ईडी कार्यालयाचा जय हो, ईडी कार्यालयाचा जय हो, ईडी कार्यालयाचा जय हो, ईडी कार्यालयाचा जय हो, पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। निवेदन या ठिकाणी देतो आहोत, ते निषेधाचं निवेदन आहे। त्याचबरोबर ईव्हीएमच्या बाबतीमध्ये देखील एक निवेदन आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत। ईव्हीएमचं मशीन जे आहे त्या मशीनवरती आम्हाला फक्त हे होतं वाटतंय की बाबा आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून खात्री नाही आहे। आम्ही जे मत देतो ते खात्रीशीर देत नाही आणि म्हणून बॅलेट पेपरवरती जे मत आपण देतो आहोत ते मत देखील खात्री होते बॅलेट पेपरने। आम्ही नाव बघतो, आम्ही समोर इच्छाने बघतो, त्याच्यासमोर आम्ही स्वतः हातानं शिक्का मारतो आणि मग त्याचं काउंटिंग होतं आणि म्हणून बॅलेट पेपरवरतीच आपण सगळ्याजणांनी एक म्हणजे शासनानं हे मतदान घ्यावं अशा प्रकारचा आग्रह आमचा या ठिकाणी आहे। ईव्हीएमला फक्त आम्हाला वाटतं आहे की बाबा हे आम्ही मत केलेलं आहे दिलेलं असेल अशा त्यामध्ये शंकेला व्हावा आहे आणि म्हणून शंका शासनाने ठेवू नये अशा प्रकारची विनंती आम्ही या बाबतीत देखील जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवडणूक आयोगाने पोहोचवून करणार आहे। मी कुमार शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता। पवारसाहेबांना ज्या वेळेला ईडीने जी नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीसच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे असं आम्हाला कळतं आणि म्हणून आम्ही हे सगळेजण या ठिकाणी निषेध करण्यासाठी म्हणून या कृत्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आणि ईडी कार्यालयाचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी सगळेजण आम्ही जमलेलो आहोत। त्याचप्रमाणे आम्हाला असं देखील शंका आहे की खात्री वाटत नाही आहे की यामध्ये चुनावचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे की काय अशा प्रकारची खात्री आम्हाला शंका आम्हाला या ठिकाणी येते आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं पवारसाहेब ह्याचे नेतृत्व आपलं केलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं होतं, देशाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं आणि या ठिकाणी निर्णयाबद्दल हे करून त्यांनी जी देशाची सेवा केलेली आहे की महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि आम्हा सर्वांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे। एक निष्कलंक असा व्यक्तिमत्व पवारसाहेबांचं आहे आणि म्हणून अशा या निष्कलंक कार्यकर्त्याला निष्कलंक आमच्या नेत्याला उगाचं निष्कारण त्यामध्ये गुंतवून ईडीच्या कार्यालयाने नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि म्हणून आम्ही हा निषेध या ठिकाणी नोंदवित आहोत। आम्हाला अशा देखील शंका आहे की या निवडणुकीच्या काळातच ही निवडणुकी जवळ आलेली असतानाच त्यांना अशा प्रकारची नोटीस का आली, त्यांना अशा प्रकारची नोटीस यायला सुप्रीम कोर्टानं आपलं जरी शासन आपण म्हणत असेल की आम्ही काही केलेलं नाही ते आपल्या कोर्टच करत आहे आणि कोर्टाचेच आदेश आहेत आणि म्हणून शासन असं जरी म्हणत असलं तरीसुद्धा याला कोर्ट जो आहे तो कोर्ट एक महिना आपल्याला त्याला निवृत्तीच्या काळामध्येच ती नोटीस का पाठवली जाते अशा प्रकारची शंका देखील आम्हाला या ठिकाणी आहे। ती नोटीस येणं पवारसाहेब या संपूर्ण पवारसाहेबांच्या पाठीमागे असंख्य कार्यकर्ते या प्रचारामध्ये उभे असताना त्यांच्या या प्रचारामध्ये प्रचार दौऱ्यामध्ये विघ्न आणणं या प्रकारच्या विशेष या उद्देशानं या काम केलेलं दिसतं आहे, सरकारने केलेलं दिसतं आहे आणि म्हणून सरकारचा देखील आम्हाला या ठिकाणी संशय आहे, सरकारनेच केलेला असावा अशा प्रकारची खात्री आमची देखील आहे आणि म्हणून आम्ही देखील सरकारचा देखील या ठिकाणी निषेध करतो आणि त्याचबरोबर ईडी कार्यालयाचा निषेध करतो आणि एक निष्कलंक कार्यकर्त्याला निष्कारण गोव्यामध्ये नेत्यांना निष्कारण या ठिकाणी गोवल्याबद्दल आम्ही सगळेजण जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व असंख्य
अज्ञात अज्ञात कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्हाला समज जिल्हाधिकाऱ्याला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही एक निवेदन या ठिकाणी देतो आहोत, ते निषेधाचं निवेदन आहे. त्याचबरोबर EVMच्या बाबतीमध्ये देखील एक निवेदन आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत. EVMचं मशीन जे आहे त्या मशीनवरती आम्हाला फक्त हे होतं वाटतं आहे की बाबा आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून खात्री नाही आहे. आम्ही जे मत देतो ते खात्रीशीर देत नाही आणि म्हणून बॅलेट पेपरवरती जे मत आपण देतो आहोत ते मत देखील खात्री होते बॅलेट पेपरने. आम्ही नाव बघतो, आम्ही समोर इच्छाने बघतो, त्याच्यासमोर आम्ही स्वतः हातानं शिक्का मारतो आणि मग त्याचं काउंटिंग होतं. आणि म्हणून बॅलेट पेपरवरतीच आपण सगळ्याजणांनी एक म्हणजे शासनानं हे मतदान घ्यावं अशा प्रकारचा आग्रह आमचा या ठिकाणी आहे. EVMला फक्त आम्हाला वाटतं आहे की बाबा हे की आम्ही मत केलेलं आहे दिलेलं असेल अशा म्हणजे त्यामध्ये शंकेला वाव आहे आणि म्हणून शंका शासनाने ठेवू नये अशा प्रकारची विनंती आम्ही या बाबतीत देखील जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवडणूक आयोगांना पोहोचवून करणार आहोत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.